राधानगरी तालुक्यातील कौलव बर्गेवाडी दरम्यान भोगावती राधानगरी मार्गावर रस्त्याची साईड पट्टी आणि भराव खचलाय. नव्यानं केलेल्या रस्त्याचा भराव पहिल्या पावसातच खचल्यानं निकृष्ट कामाचा दर्जा समोर आलाय. त्यामुळे ठेकेदाराच्या कामावर कुणाचं नियंत्रण राहिलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. भोगावती ते राधानगरी पर्यंतच्या मार्गाचं रुंदीकरण आणि डांबरीकरण नुकतंच केलंय. त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्ची पडलाय. मात्र पहिल्याच पावसामुळं कौलव बर्गेवाडी दरम्यान लोखंडी पुलाच्या शेजारील साईड पट्टी आणि भराव खचलाय. रस्त्याला लागूनच पडलेल्या भगदाळामुळं या ठिकाणच्या रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. या ठिकाणाहून कोकणला जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यानं वाहनांची सतत वर्दळ असते. रात्री अचानक पडलेल्या या भगदाळाकडं ठेकेदारानं दुर्लक्ष केलंय. दरम्यान कौलवचे अण्णाप्पा चौगुले आणि सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी झाडाच्या फांद्या लावून वाहन चालकांना सूचना दिली आहे. मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची अशी अवस्था झाल्यानं संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक पाटबंधारे विभागाचं या कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट झालंय. संबंधित ठेकेदारानं खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी मार्ग पूर्ववत करावा अशी मागणी वाहन चालकांमधून होतीये.